सातारा जिल्हा रुग्णालयात तोडफोड झाली आहे. सदर बाजार परिसरात वडापावचे पैसे देण्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती आणि यातल्या जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिथेही 15-20 जणांच्या जमावानं तोडफोड केली आणि यामध्ये रुग्णालयाचं नुकसान झालंय. काही डॉक्टरांना सुद्धा धक्काबुक्की झाली आणि हा सगळा गोंधळ CCTV कॅमेरा चित्रित झालेला आहे. पोलिसांनी 8 संशयितांना या प्रकरणी अटक केली आहे. तुषार तपासे यांचे प्रतिनिधी आपल्या बरोबर. तुषार, सातारा जिल्हा रुग्णालयात ही तोडफोड झालेली आहे आणि मोठा जमाव या सगळ्या दृश्यांमध्ये दिसून येतोय. आता यापुढे नेमकी काय कार्यवाही होतीये? अनुपमा, एकदम गंभीर गोष्ट म्हणावी लागेल, कारण सिव्हिल हॉस्पिटल जे जिल्हा रुग्णालय आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं दांडकी घेऊन लोक हे जमाव आला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी एकमेकांच्या विरोधात तोडफोड केली आणि त्याच्यामध्ये रुग्णालयाच्या काचा सुद्धा फुटलेल्या आहेत अनेक दरवाज्यांच्या. आणि त्या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर जे उपचार देत असतात त्यांना सुद्धा या ठिकाणी धक्काबुक्की झालेली या CCTV मध्ये आपल्याला दिसतंय. एकंदरीतच एक क्षुल्लक वडापावच्या पैसे देण्यावरून हा जो वाद होता तो पेटला होता आणि त्याच्यामध्ये त्या दोन गटांमध्ये मारामारी झाली आणि हे दोन गट नंतर पुन्हा सिव्हिल हॉस्पिटल, साताऱ्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकत्र आले आणि या ठिकाणी सुद्धा परत त्यांच्यात वाद जो निर्माण झाला आणि त्याच्यातून ही सगळी तोडफोड झाली होती. पोलिसांनी आता याच्यातल्या 8 जणांना ताब्यात घेतलेलं आहे. अजून बाकीचे जे 8 संशयित आहेत त्यांना ताब्यात घेण्यासाठी आता पोलीस तपास सुरू आहे पुढे. ठीक, धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी. तुषार तपास यांचे प्रतिनिधी साताऱ्यातून आपल्या बरोबर होते.